हेलो फ्रेंड्स, आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कमी साहित्यामध्ये सँडविच बनवणार आहोत। इथे मी व्हाईट मेयोनेज सॉस घेतलेला आहे, केचप, एक टोमॅटो, एक कांदा आणि ब्रेडचे स्लाइसेस। टोमॅटो आणि कांदा असा गोल राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे। ब्रेडला मेयोनेज सॉस लावून घेऊया। हा मेयोनेज तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल। अशा प्रकारे दोन्ही याला लावून घेतलेले आहे। आता त्याच्यावरती कांदा ठेवून घेऊया। काकडी पण ठेवू शकता तुम्ही। टोमॅटोचे स्लाइसेस पण ठेवून घेऊया। सकाळी गडबडीमध्ये पटकन डब्यासाठी मुलांचं काही नसेल तर बनवायला सोपं आहे, मुलं पण आवडीने खातात। ब्रेडला केचप लावून घे वरच्या साईडला। त्याच्यावरती ठेवून घेऊया आणि प्रेस करून घ्यायचं। दाबायचं छान, म्हणजे ते भाजल्या पण जातं आणि आपल्या कांदा आणि टोमॅटो भाज्या बाहेर येत नाहीत त्यातून। ते गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती तूप टाकून घेऊया। तुमच्याकडे बटर असेल तर ते टाका तुम्ही। सँडविच टाकूया। बारीक गॅसवर दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे लालसर। वरच्या साईडने तूप लावून घेऊया त्याला। दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया छान लालसर रंगावर भाजायचं। ते भाजताना त्याची फ्लेम कमीच ठेवायची, जास्त म्हटलं की मग ते करपून जाईल। बारीक गॅसवर लाल होईपर्यंत छान भाजायचं, म्हणजे ते कडक होतं। आपलं सँडविच तयार झालेलं आहे, ते काढून घेऊया। सँडविच कसं वाटलं आहे व्हिडिओमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।